नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, चेवढं आपण टी ई टी परीक्षेसंदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनसुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील. चला तर व्हिडिओ. तर बघा, काय महत्त्वाचे अपडेट. टी ई टी परीक्षा अनुत्तीर्ण 40 शिक्षक अडचणीत. शिक्षण विभागाला नोकरी लागण्याकरता शिक्षकांची टी ई टी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येते, परंतु ही परीक्षा न देणारे जिल्हा परिषदेत 40 शिक्षक असल्याची माहिती आहे. त्यांचे यथाशीघ्र वेतन थांबविण्याचे आदेश शिक्षण विभागाने नुकतेच दिले. राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेत टी ई टी घोटाळा चांगलाच गाजत आहे. या घोटाळ्यात आतापर्यंत आयुक्तासह अनेक अधिकारी दलालांना अटक करण्यात आली. परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. हा घोटाळा 2017 घेण्यात आलेल्या परीक्षेतील असला तरी त्यापूर्वी त्यानंतर झालेल्या परीक्षेत झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस टी ई टी लागू करण्यात आलेले वर्ष अर्थात 2013 या सर्व प्रकरणात तपास करीत आहे. गैरव्यवहाराच्या माध्यमातून परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या गुरुजींच्या अडचणीत वाढ होणार आहे. त्यात आता शिक्षण विभागाने टी ई टी परीक्षा उत्तीर्ण न करणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखण्याचे आदेश दिले. या आदेशानंतरही वेतन काढणाऱ्या मुख्याध्यापकाकडून रकमेची वसुली करण्याचे आदेश शिक्षण विभागाचे आहे, त्यामुळे शिक्षकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. या आदेशाची माहिती संबंधित शाळांना देण्यात आली. त्याप्रमाणे टी ई टी परीक्षा उत्तीर्ण न करणाऱ्या शिक्षकांची माहिती गोळा करण्याचे आदेश प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या वेतन पथकाला दिले. यापूर्वी असे आदेश देण्यात आले होते, परंतु त्यानंतर त्याला स्थगिती देण्यात आली होती. आता नवीन आदेश देण्यात आले. जिल्ह्यात 30 ते 40 शिक्षकांनी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण न केल्याचा प्राथमिक अंदाज विभाग